झटपट रेसिपीचा प्रकार पहिला बनवण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ह्या आण डाळीमध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे अलगद हाताने ही डाळ आपल्याला जोडून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लागलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे आता तीन पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे डाळ भिजत घालू म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळीच्यावर साधारण एक इंच पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ही डाळ आपल्याला भिजून घ्यायची आहे भजी आपल्याला एकदम कुरकुरीत करायची आहे म्हणून डाळ आपल्याला जास्तही भिजवायची नाही फक्त दहा मिनटं जरी भिजवले तरी काही हरकत नाही डाळ छान अशी भिजली जाते डाळ भिजली आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणून मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं आणि त्या भांड्यामध्ये ही डाळ मुगाची टाकायची आहे डाळ वाटून घेताना आपल्याला जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही तर शक्य तेवढा कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये जास्त पाणी नाही थोडंच पाणी आहे म्हणून अशी मी टाकून घेतलेली आहे सोबतच यामध्ये सहा ते सात लसूणच्या पाकड्या घालायच्या आहे आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तर ह्या साईजच्या मिरच्या आहे तर मी तीन मिरच्या घेते एक वाटी डाळसाठी तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडं कमी अधिक मिरचीचं प्रमाण करू शकतात त्यासोबतच चमचा जिरे टाकायचे आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे एवढं साहित्य टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना खूप असं बारीकही आपल्याला हे मिश्रण वाटायचं नाही तर अगदी थोडंसं असं रवाळ वाटून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही पाहू शकतात दिसत आहे ना थोस रवाड तर असं हे वाटून झाल्यानंतर पसरट भांड्यामध्ये काढायचं आहे हे वाटण काढून घेतलं आता या ठिकाणी एक थोडा कांदा आहे बारीक असा चिरून घेतला साधारण एक वाटी कांद्याचे काप टाकायचे आहे आणि एक वाटी कोथंबीर टाकायचं आहे जास्त कोथंबीर खूप छान असं लागतं या भजींमध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद जिरं वगैरे तर आपण आधीच यामध्ये टाकलं हवं वाटल्यास तर चिमुटवर तुम्ही हिंगही टाकू शकतात आता मिक्स करायचं आहे पूर्ण हे जे मिश्रण आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर ही भजी बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा इनो वगैरे काही टाकायची गरज नाही आता मिक्स झालेला आहे त्यानंतर तेलसुद्धा गॅसवरती तापायला ठेवलेलं होतं ते छान तापलेलं आहे त्यानंतर हात न भरवता जे नऊ शिकावं असताना त्यांना भजी सोडायला जमत नाही किंवा हातावरती तेल ओढण्याचीही शक्यता असते कारण स्वयंपाकाची सवय नसते तर असे सुद्धा भजी छान करू शकतील तर त्यासाठी आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने अशा प्रकारे ही भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे छान गोल गोल भजीही होतात आणि आपले हातही भरत नाही तर अशा पद्धतीने मी चमच्याने ही भजी तेलामध्ये सोडून घेते तुम्ही पाहू शकता मी भजी कशा प्रकारे सोडत आहे अशा प्रकारे जर का तुम्ही भजी तेलामध्ये सोडली या तर यामध्ये काही लहान साईजची भजी होतात तर काही मोठ्या साईजची भजी होतात आणि पाहिजे तसा गोल आकारही भजींना येत नाही तर एक सारखी अशी भजी येण्यासाठी आणि आकारही छान गोल येण्यासाठी आपण पुढची ट्रिक पाहूया भजी सोडण्याची तर ही भजींना छान रंग येऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर भजी आपल्याला तेलाच्या हातून काढून घ्यायची आहे भजी सोडतो त्यावेळेस खूप असं कडकडतही तेलामध्ये सोडू नका ना नाहीतर भजी बाहेरून लाल होतील आणि आतमध्ये कच्ची असतील तर जसं आपण तळणीसाठी तेल वापरतो ना त्या ते प्रकारच्या तेलामध्ये भजी आपल्याला तेला तळून घ्यायची आहे असं तेल निथळून भजी ही काढून घेतलेली आहे तुम्ही आवाजही ऐकू शकता भजींचा किती कुरकुरीत असा आवाज येत आहे भजींचा तर आता ही दुसरी ट्रीक पाहूया अशा प्रकारे चमच्यामध्ये मिश्रण घ्यायचं आणि फक्त जेवढा आपल्याला भजा बनवायचा आहे तेवढंच मिश्रण घेऊन असं एक ठिकाणी असं खाली हात करून जर का आपण भजी तेलामध्ये सोडली तर अशा प्रकारची भजी ही छान गोल होतात यामध्ये आता लहान साईजची भजी अजिबात होणार नाही आणि भजींना आकारही एकसारखा येईल तुम्ही पाहू शकतात अगदी भराभर ही भजी होत असतात मैत्रिणी काही वेळ लागत नाही कढईमध्ये जेवढे मावेल तेवढे आपल्याला ही भजी सोडायची आहे काही सेकंद आए। तसंच राहू द्यायचं आहे त्यानंतर झाऱ्याने ही भजी आपल्याला पलटून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ते मोठी आहे मीडियम ते मोठ्या गॅसवरती भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात भजींना आता छान असा गोल आकार आलेला आहे आणि यामध्ये लहान साईजची भजी अजिबात झालेली नाही भजींना मस्त रंग आल्यानंतर भजी झाऱ्यामध्ये काढून घेऊ त्यानंतर काही सेकंद तसंच राहू द्यायचं आहे तेल पूर्ण निथळून झाल्यानंतर आता ह्या भजींचासुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकतात ह्याच पद्धतीने सगळी भजी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे अशा प्रकारची एका वाटीमध्ये एवढी भजीही झालेली आहे किती छान असा रंग आलेला आहे भजींना आणि दिसायलाही एकदम मस्त त्यासोबतच मी तुम्हाला ही भजी तोडूनही दाखवते आतमध्येही तुम्ही पाहू शकतात जसा स्पंज असतो ना स्पंज झालेली आहे भजी मस्त अशी चवीला अप्रतिम लागणारी आणि कुरुकुरीत अशी पावसाळ्यामध्ये चहा सोबत ही भजी चवीला अप्रतिम लागते तुम्ही हिरवी मिरची सुद्धा तळून घेऊ शकता तर मंडळी हा कुरकुरीत पहिला प्रकार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ देवदर्शन किचन चॅनलला आणि सबस्क्राईब करा प्रकार दुसरा पाहूया या रेसिपी साठी एक गुण गुण वाटी गुळ घेतला गूळ खिसून घ्यायचा आहे तो कढईमध्ये टाकला आणि ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्या वाटीनेच पाणी घ्यायचं आहे थोडं कमी पाणी घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एवढं पाणी टाकून गॅस चालू करायचा आहे आणि ह्या पाण्यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे पाक वगैरे होऊ द्यायचा नाही आता गूळ विरघडलेला आहे गॅस बंद करते आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत पुढच्या कृतीसाठी पसरत भांड्यामध्ये दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ हे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पीठसुद्धा घ्यायचं आहे त्यासोबतच पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ गोड पदार्थामध्ये थोडस चिमुडवर आपल्याला मीठ घालायचं आहे संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे म्हणून एका पॅन मध्ये साधारण दोन चमचे गावरान तूप हे टाकलेलं आहे गॅस चालू करते आणि हे जे तूप आहे कडकडीत असं गरम करून घेते तुपाचे किंवा बटरचेही मोहन तुम्ही वापरू शकता चवीला छान असे लागतात तूप टाकून घेतल्यानंतर कडकडीत असे मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे सुरुवातीला त्यानंतर हाताने व्यवस्थित असं संपूर्ण पिठाला हे तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे असं हे कडकडीत मोहन वापरल्यामुळे हा पदार्थ छान असा खुसखुशीत होत असतो मैत्रिणी संपूर्ण हे पीठ चोळून घेतलेला आहे आता मोहनाचं प्रमाण म्हणजे कितपत असावं यामध्ये तूप तसा मुटका करायचा हा असा बोट लावल्यानंतरच सुटत आहे एवढं यामध्ये तूप असावं पाव चमचा वेलची पूर टाकायची आहे आणि ह्या रेसिपीला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे म्हणजे अगदी छोटी लहान वाटी एवढा बारीक रवा टाकायचा आहे रवा ह्या रेसिपीचं एकदम सिक्रेट आहे रवा घातल्यामुळे छान कुरकुरीत ही रेसिपी मस्त अशी होत असते जाड रवा आपल्याला वापरायचा नाही तर बारीकच रवा घ्यायचा आहे जर का जाड रवा असेल तर मिक्सरला फिरून मगच वापरा आता पाणी पूर्ण थंड झालेलं आहे त्यानंतर गाडणीने हे गुळाचं पाणी आपल्याला गाळूनच पीठामध्ये टाकायचं आहे कारण गुळामध्ये काही कचरा असतो किंवा खडे वगैरे असू शकतात म्हणून केव्हाही गाळणीने गाळूनच घ्या आता या पाण्यामध्ये हे जे पीठ आहे हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एवढ्या पिठामध्ये थोडासा सेलसर हा गोळा झालेला आहे त्यानंतर मी पुन्हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पाववाटी पीठ टाकून घेते आणि आपण चपात्यांसाठी जशी कणिक मळतो ना तशाच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे एकदम छान असं स्मूद हे मळून घ्यायचं आहे हाताला थोडासा तुपाचं किंवा तेलाचा हातही तुम्ही लावून घेऊ शकता या प्रकारे असं छान हे मळून झाल्यानंतर आता यावरती झाकण ठेवते आणि पंधरा मिनिटं झाकण ठेवून असंच राहू दिलेलं आहे पंधरा मिनिटानंतर मी तुम्हाला हे पीठ दाखवते छान असं मुरलेलं आहे आता आपण याचा असा गोळा काढून घ्यायचा आहे एक छोटासा उंडा बाकीचा हा जो गोळा आहे हा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून कडकही होणार नाही पोलपाट घेतलेला आहे पोलपाटावरती छान असं व्यवस्थित हे थोडंसं मळून घ्यायचं आहे गोल उंडा करायचा आहे हातावरतीही करून घेऊ शकतात किंवा पलपाटावरती त्यानंतर पोलपाट्याला अगदी थोडस तूप लावायचं आहे लाटण्यालाही लावून घेते म्हणजे छान असं व्यवस्थित आपल्याला लाटता येईल उंडा ठेवायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे आता एवढी ही चपाती सारखी तयार झालेली सा आहे लाटी त्यानंतर खसखस घेतलेली आहे खसखस किंवा पांढरी तीडही तुम्ही घेऊ शकतात अशी लावायची आहे सर्व बाजूंनी टाकून घेतल्यानंतर हाताने थोडीशी वरतून दाबून घ्यायची आहे त्यानंतर ही बाजू आपल्याला लाटून घ्यायची आहे मागच्या साईडने सुद्धा तसंच आपल्याला खसखस ही लावून घ्यायची आहे खसखसमुळे छान कुरकुरीत्या आणि चवीला सुद्धा ह्या कापण्या अप्रतिम लागतात दोघं बाजूंनी छान असं हे लाटून घेतलेलं ला आहे तुम्ही जाळी पाहू शकतात जास्त जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा लाटायचं नाही तर अशी एवढी झाडीही राहू द्यायची आहे त्यानंतर सुरीने किंवा पिझ्झा कटरने कापून घ्यायच्या आहेत ह्या कापण्या तर मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही जर का ह्या कापण्या बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि संपेपर्यंत ह्या कापण्या कुरकुरीत राहतील अजिबात मऊ पडणार नाही आता सगळ्या कापण्या ह्या कापून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये अशी एक एक न काढता अशा पद्धतीने पोलपाट जर का आपण धरलं ताटावरती तर लगेच या ताटामध्ये निघत असतात ह्या प्रकारे कापण्या तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या कापण्या तळण्यासाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं तर त्यासाठी तेल चेक करण्यासाठी छोटासा उंडा टाकायचा उंडा असा हळूच वर आलेला आहे अजिबात तो लालसर झालेला नाही लगेच टाकताच बरोबर म्हणजे अगदी परफेक्ट तेल हे तापलेलं आहे त्यानंतर कापणे आपल्याला तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे अशा प्रकारे हाताने सुरुवातीला असा आपल्याला वाटतं का हे एकमेकांना चिटकलेले आहे पण जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तर लगेचच काही सेकंदमध्ये अशा मोक होत असतात त्या चिटकत नाही एकमेकांना तुम्ही पाहू शकता कापण्यांना छान असा रंग आलेला आहे पूर्णपणे बुडबुडेही कमी झालेले आहे त्यानंतरच तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे झऱ्यामध्ये पूर्ण तेल निधवून घ्यायचं आहे असं थोडस हलवून आणि मगच काढायचे आहे तुम्ही पाहू शकता कापण्या अजिबात तेलगट होत नाही आणि अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे ही तुम्हाला दुसरी पद्धतही दाखवते कापणे तेलाच्या आतमध्ये सोडायची अशा झाऱ्यावरती घ्यायची आणि हळूच तेलामध्ये सोडायच्या हातीच्या कापण्याप्रमाणे सगळ्या ह्या कापण्या छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता एकही कापणी तेलामध्ये विरघडत नाही कुरकुरीत अशा ह्या कापण्या आपल्या झालेल्या आहे ह्या प्रकारे संपूर्ण कापण्या त्या तळून घेतलेल्या आहे कुरकुरीत सोबत एकदम खुसखुशीत सुद्धा या कापण्या आहे अशा हाताळे दाबल्या का लगेच तुटत असतात मी आता तुम्हाला ही कापणी तोडून सुद्धा दाखवते एकदम खुसखुशीत अशा पद्धतीच्या ह्या कापण्या संपेपर्यंत राहत असतात झटपट रेसिपीचा तिसरा प्रकार पाहूया ठिकाणी मी दोन बटाटे शिजून घेतलेले आहे साल काढून घेतल्यानंतर बटाट्याचे काप करायचे आहे अशा प्रकारे काप झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकायचे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्तही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे प्रकारे यामध्ये बटाट्याचं थोडंसुद्धा तुकडं राहू द्यायचं नाही एकदम फाईन असं बारीक हे वाटायचं आहे आता हे वाटून घेतलेली पेस्ट आपण बाजूला ठेवू एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या तांदूळाचं पीठ घालते तर हे तांदूळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे तांदूळ धुवून तू सावलीमध्ये वाढून गिरणीमधून दळून आणलेला आहे तुम्ही रेडीमेड जी मिळते तांदूळाची पिठी तीसुद्धा घेऊ शकतात दोन वाटी तांदूळाच्या पिठासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे तुम्ही वाटीची साईजही पाहू शकतात मिडियम साईजची अशी वाटी आहे त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे पाव चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर तर मीडियम चवीची अशी ही मिरची पावडर आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात एवढे हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करून घेऊ शकतात शक्यतो चकलीमध्ये तेलाचं मोहन वापरलं जाते पण तुम्ही जर का तुपाचं किंवा बटरचं मोहन वापरलं असं यामध्ये घातलं तर चवीलाही चकली अप्रतिम लागते आणि खुसखुशीत सुद्धा छान अशी होते गावरान तूप हे टाकून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही तुपाचा वापर करून घेऊ शकता तूप हे गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे पूर्ण तूप जे आहे आपण टाकलेलं आहे मोहन ते पूर्ण पिठाला असं हे लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आता हे जे पीठ आहे अशा पद्धतीचा हलकासा मुटका व्हायला हवं इतपतच यामध्ये तूप घालायचं आहे साधारण पोहे खाण्याचे दोन चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे यापेक्षा जास्तही तुपाचा तुम्ही वापर करू नका त्यानंतर बटाट्याची प्युरी जी, जी आहे ते बटाट्याचं वाटण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे चकलीचं पीठ भिजवत असताना जर का तुम्हाला कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये अगदी थोडस या पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकतात आणि जर का पातळसर झालं तर यामध्ये आणखी थोडंसं तांदुळाचं आणि बेसनाचा पिठाचा वापर करून पीठ असं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे या प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही ना जसं आपण पोळ्यांसाठी चपात्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी हा साचा घेतलेला आहे चकली बनवण्याचा साच्यामध्ये प्लेट लावत असताना उथळ बाजू वरती करायची आहे आणि खोलगट बाजू ही खाली करायची आहे त्यानंतर साचा हा बंद करायचा आहे आता साच्याला हे चकली बनवण्याचं पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे ह्या प्रकारे पूर्ण बाजूला तेल हे लावून झालेलं आहे ब्रश नसेल तर अशा आजूबाजूला चमच्यानेही तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडून घेऊ शकतात आता हे जे पीठ आहे चकलीचं ते घ्यायचं आहे असा एखादी उंडा घ्यायचा आहे जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढा उंडा घ्यायचा आहे हाताने असा छान स्मूथ करायचं आहे त्यानंतर साच्यामध्ये मावेल त्यानुसार लांबट करायचं आहे आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेते हाताने थोडंसं हे पीठ दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हवा शिल्लक राहणार नाही आणि ना, चकली बनवताना सा ती तुटणार सुद्धा नाही हे पीठ भरून घेतल्यानं साचा बंद करायचा आहे त्यासोबतच गॅसवरती चकली दडण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर चकलीसाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं का तर असं थोडासा उंडा टाकून पाहायचा अगदी छोटासा गोळा अगदी हे पीठ वर आलेलं आहे टाकताच बरोबर आणि जळालेलं सुद्धा नाही अगदी परफेक्ट असं हे तेल गरम झालेलं आहे त्यानंतर चकली लाम लाम ता ता हे चकली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे तर अगदी लांब लांब करायची आहे आपल्याला एखादी प्रमाणे किंवा कुरकुरे जसे मिळतात ना तसे मुलांना आवडतात तसे हे कुरकुरे होतात तर अशा प्रकारे चकली चकली छोट छोट ही चकली सोडायची आहे तुम्ही पाहू शकता कुठेही ही चकली टाकताना तुटत नाही किंवा तुम्ही असा गोल छोट्या छोट्याही करून घेऊ शकता जेवढं तेल असेल किंवा ज्या साईजची कढई असेल त्यानुसार ही चकली पूर्ण टाकून घ्यायची आहे शेवटी हाताने तोडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ते थोडी मोठी आहे कमी सुद्धा ठेवायची नाही नाहीतर चकली ही मऊ पडते आणि ती तिथेच तुटते तर मीडियम ते मोठ्या गॅसवरती ही चकली आपण तळून घेत आहोत अशी थोडीशी काही सेकंद खालची बाजू थोडी कडक झाल्यानंतर ती पलटून घेतलेली आहे अशी एक ते दोन वेळ उलटपालट करून ही चकली मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे छान रंगही आलेला आहे आता ही तळून झालेली चकली आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर ताटामध्ये पूर्ण तेल हे निथळूनच घ्यायचं आहे मात्र तुम्ही पाहू शकता अजिबात तेलगट ही चकली होत नाही तशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्याही आपल्याला चकल्या ह्या करून घ्यायच्या आहे अगदी बराबर होता मैत्रिणी ह्या चकल्या काही जास्त वेळ लागत नाही आणि एकदा बनवून ठेवलेल्या ह्या चकल्या पंधरा दिवस आठ दिवस किंवा महिनाभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतात एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या राहतात मुलांच्या छोट्या मोठ्या सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात किंवा एखादी दिवशी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा प्रवासाला जायचं असेल तेव्हा सुद्धा हे चकली आपण सोबत घेऊन जाऊ शकतात सविला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशा प्रकारची ही चकली आहे जर का चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडणार असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चकली ही पलटवायची बुड़ बुड़ आहे हे सो ओळखायचं सुरुवातीला आपण चकली जशी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे हे बुडबुडे निघतात आणि हळूहळू काही सेकंदमध्येच ते जे बुडबुडे आहेत ते कमी होतात कमी बुडबुडे झाल्यानंतर चकली ही पलटवून घ्यायची आहे आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे छान रंग आल्यानंतर चकलीचं पूर्ण तेलही नवून ती ते आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण राहिलेल्या पिठाच्या ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहे आज तुम्ही पाहू शकता संपूर्ण या पिठाच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत साधारण दोन वाटी पीठ आणि दोन बटाटे एवढ्या या साहित्यामध्ये इतपत या एवढ्या मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहेत किती छान असा रंग आलेला आहे सगळ्या चकल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे तर अशा प्रकारे ह्या चकल्या झाल्यानंतर आपल्याला या चकल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहे म्हणजे मुलांना खाण्यासाठी अगदी योग्य सोयीस्कर होईल तुम्ही पाहू शकता असा स्प्रिंग सुद्धा ह्या चकल्या होत असतात तर तुम्हाला जशा हव्या तशा स्टिकसारख्या थोड्याशा मोठ्या किंवा अशा, अशा थोड्याशा लहान साईजमध्येही तुम्ही ह्या चकल्या तोडून घेऊ शकता जसं तुम्हाला सोयीस्कर जमेल त्यानुसार तर एकदम अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा हा नाश्त्याचा प्रकार आहे पावसाळ्यामध्ये चहा सोबत काहीतरी नाश्त्याला हवा असेल तर अशा प्रकारचा मस्त कुरकुरीत तुम्ही नाश्ता करून तर पहा एकदा वनमाल तर तुमच्या घरातील सगळ्यांना हा नाश्ता आवडेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा अशीच ही रेसिपी कराल मैत्रीण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आता आपण झटपट रेसिपीचा चौथा प्रकार पाहूया या ठिकाणी एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद टाकते एक चमचा तांदूळाची पिठी टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा ओवा टाकते फक्त आपल्याला या ठिकाणी एवढंच साहित्य वापरायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ भिजून घ्यायचं आहे एकदम पाणी आपल्याला वापरायचं नाही तर असं थोडं थोडं पाणी करून यामध्ये पाणी टाकत हे पीठ भिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून घेतलं तर यामध्ये गाठी सुद्धा होत नाही आणि पीठ अगदी स्मूद असं होत असतं थोडंसं असं घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पीठ असं हे छान स्मूद होईल आणि थिकनेसही तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही खिसणी घेतलेली आहे ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो ती खिसणी त्या किसणीवरती असे पातळसर आपल्याला हे चिप्स करून घ्यायचे आहे ह्या प्रकारे खिसणी नसेल तर तुम्ही सुरीने अगदी बारीक बारीक अशा प्रकारचे काप सुद्धा करून घेऊ शकतात बटाट्याचे पण किसणीमुळे काय होतं एकदम छान असं बारीक असे हे चिप्स होतात ह्या प्रकारे हे चिप्स करून झालेले आहे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे खिसताना मात्र पाण्यातच खिसायचे आहे म्हणजे ते लालही पडत नाही चिप्स खिसल्यानंतर लगेचच तो आपल्याला पाण्याच्यातून काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी हे निधळून घेतलेलं आहे चिप्समध्ये अजिबात पाणी नाही चिप्स जर का आपण हे जास्त वेळ पाण्यामध्ये राहू दिले मैत्रीण तर मऊ पडतो त्यानंतर ही व्यवस्थित येत नाही म्हणून लगेचच पाण्याच्यातून काढून घ्यायची आहे आता बेसन पिठामध्ये अगदी चिमूटवर आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे जास्तही सोड्याचा वापर करायचा नाही सोडा टाकून घेतल्यानंतर छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता पीठ हे कितपत पातळसर किंवा घट्टसर असावं तेही मी तुम्हाला दाखवते ह्या प्रकारे इतपतच थिकनेस असावं हे पिठाचं यापेक्षा जास्त पातळसर सुद्धा नाही किंवा घट्टसुद्धा नाही आणि त्यामध्ये बटाट्याचे चिप्स टाकायचे आहे तर मैत्रिणी बटाट्याची चिप्स करत असतानाच गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं तुम्ही पाहू शकतात तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यानंतर बटाट्याचे चिप्स या बेसनामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे हे बेसन आपल्याला या चिप्सला लावायचं आहे आणि त्यानंतर या तेलामध्ये सोडायचं आहे तेल थंडही नको आणि असं खूप तापलेलंही नको जशी आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करतो त्याचप्रकारे ते तेल हे गरम आहे आणि असं लगेचच चिप्स पिठामध्ये बुडवायचं आणि तो तेलामध्ये सोडायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम मात्र मीडियम आहे मोठ्या ते मिडियम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात भजी ही किती मस्त अशी फुगत आहे जशी काही पाणीपुरीचे फुगेच आपण तळून घेत आहोत अशा प्रकारे ही टम्म ही फुगे फुग्यांसारखी भजी होत आहे रंगही एकदम छान असा येतो चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागतात ही भजी तर मैत्रीण आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर त्यांना सुद्धा ही भजी अप्रतिम आवडतात कारण या भजीमध्ये आपण मिरची पावडरचा कोठेही वापर केलेला नाही त्यामुळेच लहान मुलं अगदी आवडीने ही भजी खात असतात तुम्ही पाहू शकतात मैत्रीणं मी अगदी जवळून तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ छान अशी ही भजी टम्म फुगलेली आहे पुरीप्रमाणेच आणि जास्त काही सुद्धा होत नाही आता याच प्रकारे आपण बाकीची भजीसुद्धा तळून घेऊ जास्तही बेसन आपल्याला लावायचं नाही तुम्ही पाहू शकतात मी तुम्हाला लावून दाखवत आहे फक्त असं हे बोळून घ्यायचं आणि लगेचच चिप हा काढायचा आहे प्रकारे एक्स्ट्राचं असलेलं हे निथळून घ्यायचं आहे मगच तेलामध्ये हे चिप्स आपल्याला सोडायचे आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असे एक नाही तर सगळेच भजी अशी छान हे फुगत असतात पुरींप्रमाणे पुरी म्हटली किंवा पाणीपुरीचे फुगे म्हटले तरी काही हरकत नाही एक वेळेस साधारण चार ते पाच भजी ही टाकते ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार तुम्ही सोडून घेऊ शकतात असं थोडंसं तेल हे निथळून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं म्हणजे अजिबात भजी ही तेलगटही होत नाही अशाच प्रकारे संपूर्ण ही भजी तळून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत अशी ही भजी होत असतात यामध्ये आपण तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे ना त्यामुळेच अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही तडलेली आहे किती मस्त अशी दिसत आहे ना उगे okay. तुम्ही पाहू शकता सगळे भजी तळून झालेले आहे तरी सुद्धा फुग्यांप्रमाणेच असे हे मस्त छान दिसत आहे तर अशा या भजींसोबत टमाटो सॉस किंवा तुम्ही मिरची ही तळून खाऊ शकतात ही भजी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतमध्ये सुद्धा फुग्यांप्रमाणेच एकदम पोकळ भाग असा आलेला आहे तर मंडळी झटपट पा रेसिपीचा पाचवा प्रकार पाहूया मी तीन हे बटाटे घेतलेले आहे तर असे मिडीयम साईजचे हे बटाटे आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पिलरने हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे ह्या प्रकारे बटाटे सोलून झालेले आहेत त्यानंतर खिसणी घ्यायची आहे ज्याने आपण खोबरं वगैरे खिसतो ना तशाच प्रकारची खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीवरती हे घेतलेले बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक बटाटा खिसून झालेला आहे हा जो खिस आहे आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकत घ्यायचा आहे बाहेर असंच ठेवला आपण जास्त वेळ तर तो, तो लालसर होईल म्हणून लगेचच खिसा पाण्यामध्ये टाकत घेते तुम्ही पाहू शकता तिघ बटाटे हे खिसून झालेले आहे आता हा जो खिस आहे आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने पूर्ण जो टॉर्च आहे तो काढून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये आणखी पाणी टाकून असं जे आपण बाजूला राहू देऊ तोपर्यंत या ठिकाणी हे मीडियम साईजचे मी दोन कांदे घेतलेले आहे कांदे सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे आहे कांद्याचे देठ काढून कांद्याची साल ही काढून घेतलेली आहे अशा प्रकारे त्यानंतर मधून भाग करायचा आहे दोन भाग करून कांदा अशा प्रकारे लांब स्लाइड मध्ये चिरायचा आहे आणि चिरताना एकदम फाईन असा बारीकच चिरायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला हा बारीक का कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झाल्यानंतर अशा प्रकारे कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत एकमेकांना चिटकलेल्या असतात ते आपल्याला वेगळ्या करायचे आहे हाताने किंवा अशा प्रकारे थोडस तोडलं का तरी सुद्धा त्या वेगळ्या होतात जर का बारीक असा कांदा लांब मध्ये चिरता जमत नसेल तर अशा प्रकारची एखादी किसणी घ्यायची ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो तशा प्रकारची किसणी घेतलेली आहे आणि या किसणीवरती अशा प्रकारे कांदा हा किसून घ्यायचा आहे म्हणजे एकदम छान असा बारीक ला हा कांदा किसला जातो लांब असा तुम्ही पाहू शकता बाकीचा कांदा आम्ही किसणीवरतीच किसून घेतलेला आहे किसल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे थोडासा हा मोकळा करून घ्यायचा आहे किंवा हाताने असा थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे मोकळा होतो त्यानंतर या ठिकाणी मी चॉपर घेतलेला आहे तुम्ही खलबत्ताही घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मिरच्या घालायच्या आहे मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आठ ते नऊ लसूणच्या पाकड्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे बारीक कट करून घेतलं आणि चॉपरमध्ये असं थोडंसं जाडसर हे चॉप करून घेते तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कुटून घेऊ शकता असं एकदम आपल्याला फाईन बारीक याची पेस्ट नको आहे तर अगदी थोडंसं असं हे जाडसर असं लावं अशा प्रकारे आता भजी बनवण्यासाठी पुढच्या कृतीकडे ओढया एक पसरट भांड लागणार आहे आपल्याला असं बाऊलही घेऊ शकतात त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा बटाट्याचा खीसही टाकायचा आहे बटाट्याचा खीस आत्तापर्यंत पाण्यातच होता खीस घालताना मात्र अशा प्रकारे दाबूनच घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये असलेलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण पिळून घेतल्यानंतरच कांद्यामध्ये हा बटाट्याचा खीस टाकून घ्यायचा आहे अजिबात या केसामध्ये पाणी ठेवायचं नाही तर पूर्णपणे अशा प्रकारे दाबूनच हा खिस घालायचा आहे मैत्रीण तरच आपली ही जी भजी आहे ना छान अशी कुरकुरीत होतील खिस टाकून घेतल्यानंतर मिरची लसूण आणि अद्रकचं जे आपण वाटण केलेलं आहे ना ती पेस्ट टाकायची आहे साधारण एक ते दीड चमचा इतपत ही पेस्ट झालेली आहे तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिकही तुम्ही मिरची घेऊ शकतात त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली पाव चमचा हळद पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिमूटभर हिंग घालते पाव चमचा जिरेची पावडर किंवा अख्खं जिरंही तुम्ही टाकू शकता पावडर नसेल तर आता एवढं हे साहित्य टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हाताने पूर्ण साहित्य ह्या हो। किसमध्ये या बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये पूर्ण हे मिक्स करून घेऊ म्हणजे कांदा एकमेकांना काही चिटकलेला असतील कांद्याच्या भाव त्याही अशा छान वेगवेगळ्या होतात आता पूर्णपणे हे मिक्स करून घेतलं त्यानंतर बेसन पीठ टाकू तर मीडियम साईजची वाटी बेसन पीठ घेतलं एक वाटी बेसन पीठ टाकली मीडियम साईजची त्यानंतर साधारण पोहे खाण्याच्या चमच्याने दोन ते अडीच चमचे एवढं तांदूळाचं पीठ टाकायचं आहे तांदुळाच्या पिठाचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही फक्त इतपतच घालायचं आहे अगदी कमी प्रमाणामध्ये तांदूळाच्या पिठामुळे भजी छान अशी कुरकुरीत होतात पूर्ण हे जे पीठ आहे आपल्याला पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही पाणी न घालता अशाच प्रकारे मिक्स करून घेत आहोत आवश्यकतेनुसार यामध्ये आणखी बेसनपीठ टाकायचं आहे साधारण अर्धी वाटी बेसन पीठ आणखी टाकून घेतलेला आहे मीडियम साईजची वाटीने दीड वाटी बेसनपीठ या ठिकाणी मी वापरलेला आहे पूर्णपणे हे मिक्स झालेलं आहे छान प्रकारे यामध्ये आपण सोडा इनो किंवा बेकिंग पावडर यापैकी काही वापरायची गरज नाही असं छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी लोखंडाच्या कढईचा वापर करते ही भजी तडण्यासाठी तेल गरम झालेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे ही भजी आपल्याला सोडायची आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण हे मिश्रण मिक्स केलं ना एकदम घट्टसर होतं कोरडं कोरडं पण त्यानंतर काही मिनिटांमध्येच म्हणजे काही सेकंदामध्येच या पिठाला थोडंसं पातळसर हे पीठ होतं यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मैत्रिणींनो आणि अशी दोन बोटावरती भजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सोडायची आहे जशी आपल्याला लहान किंवा मोठ्या आकाराची भजी करायची आहे त्यानुसार हे मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे टाकत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जेवढीही कढईमध्ये जागा आहे त्यानुसार ही भजी सोडलेली आहे अशी काही सेकंद होऊ द्यायची त्यानंतर झाऱ्याने पलटून घ्यायची आहे आणि अशी उलट पुलट करून दोघं साईडने मस्त अशी खमंग ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे आता सगळी भजी मी तळून घेत आहेत तोपर्यंत फ्रेंड्स तुम्हाला एक छोटूशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर का हा भजी बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आता भजी ही तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असा रंगावरती आलेली आहे तुम्ही आवाजही ऐकून घेऊ शकतात ताटामध्ये अशी भजी टाकली मस्त असा ठून आवाज येत आहे भज्यांना यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल भजी कितीही कुरकुरीत झालेली आहे अशाच प्रकारे बाकीचीही राहिलेली संपूर्ण भजी आपल्याला तडून घ्यायची आहे अशी लहान किंवा मोठ्या साईज मध्ये हवी असेल त्यानुसार ही भजी आपल्याला सोळत घ्यायची आहे जशी तुमच्याकडे आवडतात त्यानुसार तर भजी बनवण्याचा व्हिडिओ अतिशय सोपा आहे आणि या पावसाळ्यामध्ये तुम्ही एक वेळेस अशा प्रकारची ही भजी नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्याच मंडळींना ही भजीची रेसिपी आवडेल आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा अशा प्रकारची दुसरी भजीसुद्धा आपल्याला ही तळून घ्यायची आहे काही सेकंदाने पलटून घेतलेली आहे आणि ह्या भजीला सुद्धा असा छान रंग आलेला आहे त्यानंतर काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर मात्र काही सेकंद यातलं तेल पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे म्हणजे भजी अजिबात तेलगट होत नाही आतासुद्धा तुम्ही आवाज ऐकून घेऊ शकतात दिसायला खूपच छान अशी आणि कुरकुरीत अशी भजीची रेसिपी आज आपण देवदर्शन किचन मध्ये पाहिलेली आहे तर मंडळी अशी मस्त कुरकुरीत ही संपूर्ण भजी या ठिकाणी तळून घेतलेली आहे सोबतच हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे मिरची तळत असताना आतमधून चिर द्यायची आहे नाहीतर मिरची तडतानाही फुटेल मीठ लावून तळून घेतलेली आहे मस्त असा चविष्ट सकाळचा अगदी कमी तेलामध्ये होणारी अशी साव्ही रेसिपी पाहूया फक्त चमच्यावर तेलामध्ये तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे मुंगाची डाळ पसरत भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे अलगद हाताने चोळून दोन ते तीन पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे आता डाळ ही धुवून झालेली आहे ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळच्या वर साधारण अर्धा ते पाऊन इंच पाणी इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला दहा मिनिटं ही डाळ भिजून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी सुद्धा भिजून घेऊ शकतात आता दहा मिनटं झालेली आहे त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे दा अशी ही डाळ भिजलेली आहे डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही अगदी डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे तर ह्या साईजच्या मिरच्या आहे तर मी तीन मिरच्या ह्या रेसिपीसाठी वापरत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे पाणी कमीच वापरायचं आहे जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुंगाची आपण वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ बारीकच बरं जाडसर अजिबात ठेवू नका आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला साधारण एक वाटी कांद्याचे काप आणि एक वाटी कोथंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढंही साहित्य तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकतात असं मिक्स करून घालायचं आहे आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात जसं की शिमला मिरची टमाटर पत्ता गोबी खिसून घेतलेला गाजर अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात आता मी फक्त यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि एक चमचा दही टाकलेला आहे दही तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात कारण आपण हे जे जाड आहे अगदी झटपट भिजून करत आहोत थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे या डाळीच्या मिश्रणामध्ये दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या मिक्स झालेलं आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त एक चमचा तेल टाकलेला आहे गरम होण्यासाठी पडीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते तेल गरम होत आहे तोपर्यंत पाव चमचा सोडा घेतला बेकिंग सोडा सोडा टाकायचा आहे तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल तर पूर्ण हा सोळा मी मिक्स करून घेते जास्तही सोळा आपल्याला वापरायचं नाही फक्त पाव चमचा इतपत तेलसुद्धा गरम झालेला आहे गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडंसं हे हलवून घेते गॅस कमी ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटांनंतर आता आपण पाहूया दोन मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू शकता असं फुलून सुद्धा आलेलं आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे मग पलटून घ्यायची आहे आता हे आपल्याला पलटवायचं आहे तर म्हणून दोन चमच्यांचा वापर करायचा आहे सराटा घेतला आणि झारा घेतला दोघं चमच्यांनी हे पलटून घेतलेलं आहे खालची बाजूही तुम्ही पाहू शकता मस्त अशी शेकली गेलेली आहे त्यानंतर आता सुद्धा गॅस कमीच आहे झाकण ठेवायचं आहे पुन्हा साधारण दीड ते दोन मिनिटांपर्यंत शेकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं त्यानंतरच गॅस बंद करायचं आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम पिझ्झा प्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल अशी जाडी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा लुसलुशीत आणि छान असा फुलून सुद्धा आलेला आहे आता पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ प्रमाणे म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून मुलं अगदी आवडीने खातात आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिक सुद्धा आहे चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा सोपा आहे जास्त काही भांडेही भरत नाही अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाष्टा बनवून घेऊ शकतात तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पिसेस कट करून घेऊ शकतात अशा प्रकारे ट्रँगल शेप मध्ये मी हे कटिंग करून घेते तर ही जी रेसिपी आहे मैत्रीण तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडेल घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता दोरजच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दोरज हा प्रश्न असतो तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी हो तेला होत असते फक्त चमच्यावर तेलामध्ये रेसिपीचा सातवा प्रकार पाहूयात आहोत अगदी झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड किंवा बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकतात मी घेतलेला रवा हा जाड असल्यामुळे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि अगदी थोड्या वेळासाठी हा रवा आपल्याला फिरून घ्यायचा आहे मिक्सरला मिक्सरला फिरून घेतलेला रवा हा पसरट भांड्यामध्ये काढायचा आहे एक शिजवून घेतलेला बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाटा हा मोठा असल्यामुळे एकच घेतलेला आहे जर का लहान साईजचे असतील तर तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकतात बटाटा हा असा कुच करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे त्यामध्ये दोन मिरच्या घालते आपल्या चवीनुसार घालू शकतात आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी दही घालते आंबट असेल दही जास्त तर पाव वाटी जरी घातले तरी चालतं एवढं हे साहित्य टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून हे बारीक असं वाटून घेऊ बटाटा पूर्णपणे बारीक वाटला गेलेला आहे आता हे वाटून घेतलेलं मिश्रण जे आहे ना ते रव्यामध्ये टाकून घेऊ पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे मैत्रिणी काही आपल्याला वाया घालू द्यायचं नाही असं हे काढून घेतल्यानंतर तरी सुद्धा मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असते तर यामध्ये अगदी थोडस पाणी टाकायचं आहे आणि पूर्णपणे चमच्याने किंवा हाताने अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या काही गुठड्या होतात तर त्या पूर्ण आपल्याला एकदम स्मूथ अशा करून मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आधी घातलेल्या ह्या पाण्यामध्ये आणि ह्या दह्यामध्येच हा जो रवा आहे आपल्याला मिक्स करायचा आहे मिश्रण हे घट्टसर वाटत आहे यामध्ये आणखी अगदी थोडस पाणी टाकून घेऊ म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडस पाणी टाकते आणि हे पाणी या रव्यामध्ये घालते मिक्स करून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं हे बॅटर करायचं आहे तर जास्त थिक सुद्धा नाही आणि जास्त पातळ सु, सुद्धा नाही तर अशा प्रकारे हे बॅटर झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटं हे असंच राहू द्यायचं आहे फक्त आपल्याला दुसरी प्रोसेस करायला जेवढा वेळ लागणार आहे ना तेवढाच वेळ आपल्याला हे रसंच झाकून राहू द्यायचं आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी हे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर आपल्याला ओलं खोबरं घ्यायची गरज नाही नेहमी आपल्या घरात सुकं खोबरं तर असतेच फक्त सुकं खोबरं हे अर्धी वाटी असं खिसून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तीन ते चार लसणाच्या पाकड्या घालते दोन हिरव्या मिरच्या टाकते चवीनुसार वापरू शकतात एक लिंबू घेतलेला आहे लिंबू चिरून लिंबूचा रस घालायचा आहे तर लिंबूमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला टाकायच्या नाही तर बिया ह्या पूर्णपणे काढून घ्यायची आहे बी जर का गेली एखादी कोणत्याही आपल्या रेसिपीमध्ये तर त्याला कळवट चव येत असते बीमुळे तर बिया पूर्ण अशा हातावरतीच मी काढून घेते तर फक्त रस घालायचा आहे असा एक लिंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकते म्हणजे आंबट गोळ आणि तिखट अशी चव येईल अर्धा चमचा मीठ घालते म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आता झाकण लावून मिक्सरला हे भांड लावून वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे चटणी आपण वाटून घेतलेली आहे तर ही जी रेसिपी आहे ना मैत्रीण चवीला अप्रतिम होणार आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली चटणी काढण्यासाठी थोडस पाणी टाकायचं आहे आता हे पाणी चटणीमध्ये टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही जी चटणी आहे ही तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला तडका तयार करायचा आहे तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेते एक मोठा चमचा तेल घालते तेल थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे हा जो तडका आहे ना मी दोन साहित्यामध्ये वापरणार आहे तेल छान गरम झालं का अर्धा चमचा ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी अशी क्रश करून घेतलेली आहे डाळ अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि दोन ह्या लाल मिरच्या टाकते यामध्ये अशी मस्त हे तडतडल्यानंतर मोहरी आणि डाळ पण थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे डाळला मस्त एक खमंग तळली गेलेली आहे त्यानंतर हा जो तडका आहे चटणीमध्ये टाकायचा आहे तर यातलं अर्धं तेल मी चटणीमध्ये टाकते आणि अर्ध आपल्याला दुसऱ्या रव्यामध्ये टाकायचं आहे तर एकदम मस्त अशी आंबट गोळ तिखट चवीची ही चटणी तयार झालेली आहे तडका पूर्ण चटणीमध्ये मिक्स करून घेऊ आता तुम्ही पाहू शकतात साधारण आठ मिनटं लागलेले आहे त्यानंतर हा रवा आपण पाहूया झाकण काढून घेतलेला आहे रव्याच्या मिश्रणावरचं आणि यामध्ये हा तडका उरलेला टाकायचा आहे तडका हा मिक्स करून घेऊ तर यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे अशा प्रकारे जर का पाच मिनिटं किंवा दहा मिनिटांच्या जवळपास हे झाकून राहू दिलं तर रवा मस्त असा फुलून येतो जेवढा आपल्याला चटणी करण्यासाठी वेळ लागलेला आहे फक्त तेवढा वेळ हे भिजून घेतलेला आहे आता मिक्स करत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मीठसुद्धा या मिश्रणामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊ तर मिक्स करत असतानाच आपल्याला हे घट्टसर थोडं जाणवत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी आणखी घालून घेते तर टोटल दही जर का सोडलं यामध्ये घातलेलं तर अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे तुम्ही जर का दही कमी घातलं असेल तर थोडंसं पाणी जास्त लागू शकते त्यानुसारच रवा जर का जाड असेल तर पाणी जास्त लागेल आणि रवा बारीक घेतला असेल तर यापेक्षा पाणी थोडं कमी लागेल तर अशाच प्रकारचं आपल्याला बॅटर हे करायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं आता इडली पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दोन ग्लास भांड असं काळं पडते पाणी उकडल्यानंतर तर जे आपण लिंबू पिळून घेतलेला आहे त्या लिंबूच्या फोडी यामध्ये टाकायचे आहे पाण्याला उकडी येत आहे तोपर्यंत इडली प्लेटींना सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे हातानेही लावू घेऊ शकतात किंवा ब्रशच्या सहाय्यानेही लावू शकतात अगदी थोडस तेल लावलेलं आहे तर आता ह्या मिश्रणामध्ये पाणी उकडल्यानंतरच बेकिंग सोडा घ्यायचा आहे खाण्याचा सोडा अगदी पाव चमचा म्हणजेच एवढा मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवलेला आहे एवढा आपल्याला सोडा यामध्ये टाकायचा आहे किंवा इनोचे एक सुद्धा तुम्ही वापरू शकतात सोडा छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं चमचावर पाणी टाकायचं आहे आणि अगदी फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ही जी प्रोसेस आहे ना मैत्रिण ही करत असताना आपल्याला एकदम फास्ट करायची आहे मिक्स करून घेतलेला आहे तेल लावून घेतलेल्या प्लेटींमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे पाण्याला सुद्धा उकडी येत आहे सर्व ह्या प्लेटीमध्ये हे जे मिश्रण आहे मैत्रिण तर अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे तर एवढ्या ह्या साहित्यामध्ये एवढ्या ह्या बॅटरमध्ये साधारण ह्या पंधरा इडल्या भरत असतात चार ज्या प्लेटी असतात ना त्या पूर्ण भरलेल्या आहे त्यामध्ये एक इडली फक्त खाली राहिलेली आहे तर आता ह्या प्लेटी आपल्याला उकडत्या पाण्यामध्ये म्हणजे इडली पात्रामध्ये ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे झाकण लावून घेऊ आणि सात ते आठ मिनटापर्यंत मोठ्या गॅसवरती ह्या इडल्या आपण शिजून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता साधारण आठ मिनटं झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे झाकण उकळून दाखवलेलं आहे मस्त ह्या इडल्या फुलून आलेल्या आहे जवळूनही मी तुम्हाला दाखवते आणि ह्या इडल्या काढताना गरम काढू नये प्लेटमधून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतरच हे इडली आपल्याला काढायची आहे मी आता तुम्हाला इडली काढूनही दाखवते तुम्ही पाहू शकतात मस्त असा स्पंज सारखी ही इडली तयार झालेली आहे खालून तुम्ही पाहू शकता किती जाडी आलेली आहे तर या बॅटरमध्ये आपण खोडणी घातलेली आहे त्यामुळे लहान मुलं जर का आपल्या घरामध्ये असले तर त्यांना चटणी वगैरे न देता फक्त अशा कोरड्या डब्या इडल्याही आपण डब्यामध्ये देऊ शकतात किंवा घरी त्यांना खाऊ घालू शकतात चवीला अप्रतिम अशा ह्या लागणाऱ्या ह्या इडल्या तयार होत असतात आणि सर्वच इडल्यांना ह्या मस्त अशी जाळी आलेली आहे तर सर्व इडल्या ह्या काढून घेते तुम्ही पाहू शकतात प्लेटींना अजिबात थोडीसुद्धा ही इडली चिटकत नाही आणि बनवायला तर किती सोपी आहे ना मैत्रिणी सहज कुणीही करू शकतील अगदी झटपट इन्स्टंट इडली ही तयार झालेली आहे तर मैत्रिणी एखादी स्पंज सारखीच ही इडली तयार होत असते तुम्ही पाहू शकता कितीही लुसलुशीत आहे एकदम जाळीदार स्पंजी अशी ही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटाच्या आतमध्ये ही इडली आपण तयार करून घेऊ शकतो चवीला अप्रतिम लागणारी एकदम मस्त अशी झटपट होणारी त्याशिवाय अतिशय सोप्या पद्धतीची ही इडलीची रेसिपी आपण आज पाहिलेली आहे मी तुम्हाला इडली ही तोडूनही दाखवते एकदम जाळी आलेली आहे अशी ही इडली तोडायची आणि चटणीमध्ये बुडून खायची अतिशय इन्स्टंट आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तुम्ही देखील करून आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू मैत्रिण नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार